अतिशय चविष्ट अशी सांभारवडी तर सर्वांनाच खायला नक्की आवडेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार निशा मधुरिमा मराठी रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुमच्याबरोबर नागपूरची प्रसिद्ध सांभारवडी बनवायची रेसिपी शेअर करणार आहे विदर्भामध्ये कोथिंबीरला सांभार असे सुद्धा म्हणतात त्यामुळेच याचं नाव सांभारवडी असे पडलेले आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर परफेक्ट सांभारवडी बनवायचे सगळे टिप्स शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही पुर्ण बगा। कड़े। सांभर या व्हिडिओला पूर्ण बघा चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे सांभार वडीची पारी करण्याकरिता सर्वप्रथम आपण इथे पीठ मळून घेऊया याकरिता मी दोन कप चणाडाळीचं डाळीचं पीठ घेतलेलं आहे याला बेसनसुद्धा म्हणतात अर्धा कप मैदा घेतलेला आहे तुम्ही यामध्ये बदलसुद्धा करू शकता तुम्ही दीड कप चणाडाळीचं डाळीचं पीठ व एक कप मैदा असेसुद्धा घालू शकता अर्धा लहान चमचा मीठ घालूया एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे या। याला हातावर चोळून आपण घालणार आहोत ओव्याला चोळून घातल्यामुळे ओव्याची चव खूप छान येते दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे याचं मोहन आपण यामध्ये घालणार आहोत तेल फार गरम आहे त्यामुळे चमच्याने आपण छान मिक्स करून घेणार आहोत आता याला हाताने छान आपण मिक्स करून घेऊ बघा हे छान मिक्स झालेलं आहे असं याचं हातात घेऊन बांधल्यानंतर असा एक लाडू तयार होत आहे असंच आपल्याला हवं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एक घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे खूप सॉफ्ट आपल्याला पिठाला मळायचं नाही आहे जर खूप सॉफ्ट मळलं गेलं तर मग त्याची जी पारी असते सांभारवडीची ती खुसखुशीत बनत नाही पारी बनविण्याकरिता पीठ छान मळून झालेलं आहे त्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता याला झाकून पंधरा ते वीस मिनटांकरिता ठेवून देऊया रेस्ट करण्याकरिता जोपर्यंत डो रेस्ट करतो आहे तोपर्यंत आपण याचं सारण बनवून तयार करूया सांभारवडीचं सारण बनविण्याकरिता सर्वात महत्त्वाची जी जिन्नस आहे ती म्हणजे सांभार इथे मी पाचशे ग्रॅम सांभार घेतलेला आहे याला कोथिंबीर सुद्धा म्हणतात याला तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून एका टोपलीमध्ये ठेवलं होतं कारण याचं सगळं पाणी निथारून घेतलेलं आहे आणि आता हा स्वच्छ सांभार तयार आहे बघा याप्रमाणे मी सांभार छान तोडून घेतलेला आहे अगदी कोळ्या दांड्या आणि पानं यामध्ये घेतलेली आहे खूप जरड दांडे आपल्याला नाही घ्यायचे आहेत त्यामुळे सांभार वडीची चव बिघडू शकते आता याला मी छान बारीक चिरून घेणार आहे मी हा सांभार इथे छान बारीक चिरून घेतलेला आहे मी गॅसवर एक नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे तुम्ही कुठलंही पॅन वापरू शकता यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालूया तेल छान तापवून घेऊया तेल छान तापलेलं आहे यामध्ये एक लहान चमचा जिरे घालूया जिरे छान तडतडून घेऊया बघा जिरे आता छान तडतडले आहे त्यामध्ये एक मोठा चमचा बडीशेप घालूया एक मोठा चमचा धणे घालूया एक मोठा चमचा तीळ घालूया एक लहान चमचा खसखस घालूया या सगळ्या जिन्नस आता मध्यम फ्लेमवर एक मिनिटपर्यंत परतून घेऊया एक मिनिट पूर्ण झालेला आहे सगळे जिन्नस छान परतून झालेले आहे आता गॅसची फ्लेम मंद ठेवूया आणि यामध्ये मसाले घालूया अर्धा लहान चमचा हळद घालूया एक मोठा चमचा लाल मिरची पूड घालूया तुम्हाला जर तिखट थोडं जास्त हवं असेल तर तुम्ही थोडी लाल मिरची पूड यात वाढवू शकता एक लहान चमचा मीठ घालूया किंवा चवीपुरतं मीठ तुम्ही यामध्ये घालू शकता एक लहान चमचा साखर घालूया साखर घातल्यानेसुद्धा याची चव खूप छान येते तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर तुम्ही याला सुद्धा करू शकता यामध्ये पाव कप भाजलेले शेंगदाणे घालूया गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे याला छान मिक्स करून घेऊया याला छान मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये आता पाव कप भाजलेले शेंगदाणे थोडेसे जाडसर वाटून घेतलेले आहे ते घालूया पाव कप बारीक खोबरा किस यामध्ये घालत आहे जर तुमच्याकडे खोबरा किस नसेल तर तुम्ही आपल्याकडे जे सुकं खोबरं असतं त्याला किसून घातलं तरी देखील चालेल याला छान मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे यामध्ये अर्धा लहान चमचा गरम मसाला घालूया एक मोठा चमचा आमचूर पावडर घालूया आमचूर पावडर घातल्याने याची चव खूप छान येते आता याला मंद आचेवर दोन मिनिटे परतून घेऊया दोन मिनिटे पूर्ण झालेली आहेत सांभार चा वडीचं सारण छान परतून तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून देऊया आणि याला थंड होण्याकरिता ठेवून देऊया सांभार वडीचं हे जे सारण आहे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे थोडंसं कोमट वाटतं आहे यामध्ये आता बारीक चिरलेला सांभार घालूया आणि याला छान मिक्स करून घेऊया सांभार घातल्यानंतर याला अजिबात शिजवायचं नाही आहे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे कारण जेव्हा आपण सांभार वडी तळतो तेव्हा सांभार त्यामध्ये ते शिजला जातो जर याला आता आपण शिजवलं तर ते ओव्हर कुक होईल आणि सांभार वडी चांगली लागणार नाही त्यामुळे याला अजिबात शिजवू नका आता हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे याला एका बाउलमध्ये काढून घेऊया सांबार वडीचं सारण बनून तयार आहे चला आता पटकन वडी तयार करूया पंधरा ते वीस मिनिटे पूर्ण झालेली आहेत डो छान सॉफ्ट झालेला आहे याला एकदा या या हाताने असं आपण थोडंसं सॉफ्ट करून घेऊ आणि आता आपण याचे लिंबूच्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून घेऊ सगळे गोळे करून तयार झालेले आहेत याला आता हाताने छान गोल आकार देऊ त्यामुळे पारी लाटायला आपल्याला खूप सोपं होईल बघा आता सगळे बॉल्स म्हणून तयार आहेत चला आता आपण पारी लाटायला सुरुवात करूया मी इथे पोळपाट घेतलेला आहे पोळपाटाला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे यावर आता हा एक पेढा आपण ठेवू आणि याला अंडाकृती शेपमध्ये आपल्याला लाटून घ्यायचं आहे तुम्ही गोलसुद्धा करू शकता पण अंडाकृती जर आपण लाटलं तर त्यामुळे सांभारवडीचा जो आकार आहे तो खूप छान येतो छान लाटून झालेली आहे पारी यावर आता दोन मोठे चमचे सारण घालूया खूप जास्त सारण आपल्याला नाही घालायचं आहे त्यामुळे काय होतं जर खूप जास्त सारण भरलं गेलं तर सांभारवडी फुटू शकते तेलामध्ये आता छान सारण भरून झालेला आहे आता एक हा जो साईड आहे याला यावर याप्रमाणे फोल्ड करायचं आहे आणि सगळ्या कड्यांना पाणी लावून घ्यायचं आहे छान बघा याला यावर असं आपल्याला चिकटवून द्यायचं आहे आणि चांगलं प्रेस करायचं आहे जर याला आपण हलक्या हाताने अगदी दाबून घेतलं तर हे तेलात सुटू शकतं त्यामुळे याला अगदी असं मजबूतीने असं खूप चांगलं चिकटवून घ्यायचं आहे याप्रमाणे बघा आता एक सांभारवडी छान भरून तयार झालेली आहे याला आपण ताटात ठेवून घेऊया आता मी तुम्हाला सांभारवडी बनवायची दुसरी पद्धत सांगणार आहे त्याकरिता सुद्धा आपल्याला एक पेढा घेऊन अंडाकृती एक पारी लाटून घ्यायची आहे अंडाकृती पारी लाटून झालेली आहे यावर आता दोन मोठे चमचे सारण घालूया सारण आपल्याला एका कडेला करून घ्यायचं आहे कारण आपण असा रोल करणार आहोत पारीच्या सर्व कडांना पाणी लावून घेतलेला आहे मी आता हा रोल आपल्याला असा छान फिरवून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे आणि याला आता छान चिकटवून घ्यायचं आहे कारण कडांना ऑलरेडी पाणी लावून घेतलेलं ला आहे मी आता इथे थोडंसं पाणी लावायचं आहे आणि या सगळ्या बाजू अशा आतमध्ये दाबून घ्यायचे आहे आपल्याला छान त्यामुळे तेलामध्ये या उघडणार नाहीत दुसऱ्या बाजूलासुद्धा असंच छान आपल्याला अगदी छान चिकटवून घ्यायचं आहे आणि आता याला पोळपाटावर थोडंसं असं फिरवून घेऊ आपण त्यामुळे व्यवस्थित चिकटून जाईल याची सगळ्या कडा आता एक हा रोल आपला बनून तयार झालेला आहे यालासुद्धा या ताटात ठेवूया तुम्हाला ज्या पद्धतीने सांभारवडी बनवायला सोपं वाटत असेल तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता आता मी पटकन सगळ्या सांभारवड्या भरून तयार करून घेते बघा आता इथे सहा ते सात सांभारवड्या मी भरून तयार केलेल्या आहे एवढ्या आधी तळून घेऊया त्यानंतर उर्वरित सांभारवड्या मी तयार करून घेणार आहे सांभारवडी तळण्याकरिता मी तेल तापायला ठेवलेलं होतं तेल छान तापलेलं आहे सांभारवडीकरिता आपल्याला खूप जास्त तापलेलं तेल हवं असतं तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि सांभारवडी तेलात सोडायची आहे सांभारवडी तेलात सोडताना जो आपण चिकटवलेला साईड आहे त्याला तेलात घालायचा आणि प्लेन वर ठेवायचा याप्रमाणे दुसरी सांभारवडी मी यामध्ये घालत आहे आता याला छान पलटून पलटून अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे जर आपण गॅसची फ्लेम वाढवली तर या सांभारवडी आतमध्ये कच्च्या राहू शकतात त्यामुळे अगदी मध्यम फ्लेमवर याला आपल्याला तळायचं आहे एक बॅचच्या सांभारवडी तळायला चार ते पाच मिनटांचा वेळ लागतो बघा चार ते पाच मिनिटे पूर्ण झालेली आहे सांभारवडी छान अगदी तळून तयार झालेली आहे रंग देखील खूप छान आलेला आहे याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ टिश्यू पेपरवर याला काढायचं आहे त्यामुळे एक्स्ट्रा ऑइल टिश्यू पेपर ॲब्झॉर्ब करून घेतो बघा खूप छान सांभारवड्या तळून तयार झालेल्या आहेत याचप्रमाणे बाकीच्या सगळ्या सांभारवड्या मी तळून घेणार आहेत बघा या देखील तळून तयार झालेल्या आहेत आता हे रोलसुद्धा आपण छान तळून घेऊ बघा रोल देखील छान तळून तयार झालेले आहेत याला देखील त्याच प्लेटमध्ये दे काढून घेऊ खूप छान सांबारवडी बनवून तयार झालेली आहे भन्नाट चवीची वडी बनून तयार आहे आणि विदर्भात याला कडीबरोबर सर्व करतात मी सुद्धा याला कढी बरोबरच सर्व केलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याला टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणी बरोबर देखील सर्व करू शकता चला सर्वप्रथम हा रोल कट करून बघूया बघा रोल किती छान बनलेला आहे अगदी खुसखुशीत झालेला आहे आणि आतपर्यंत छान यात स्टफिंग भरल्या गेलेलं आहे आता आपण ही सांभारवडी कट करून बघू बघा वडी देखील खूप छान भरले गेलेली आहे याला कडीबरोबर मी टेस्ट करून बघते आणि सांगते तुम्हाला कशी बनलेली आहे खूपच मस्त अगदी भन्नाट चव आलेली आहे तुम्ही देखील याप्रमाणे सांभारवडी नक्की करून बघा आणि तुमची सांभारवडी कशी बनलेली आहे मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रमंडळींबरोबर या व्हिडिओला नक्की शेअर करा याचप्रमाणे छान छान रेसिपीज बघण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व त्याचबरोबर आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती त्वरित मिळविण्याकरिता बेलायकनला देखील क्लिक करा तुम्ही आम्हाला फेसबुक इंस्टाग्राम व ट्विटरवर देखील फॉलो करू शकता तुम्ही आमच्या फेसबुक पेज निशा मधुरिमा रेसिपीजला लाईक करा फॉलो करा आणि तुमच्या मित्रमंडळींबरोबर फेसबुक पेजची लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका फेसबुक पेजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या